वर्षात माझं आणि पंकजचं फोनवर सुद्धा बोलणं झालं नाही. सगळं नीट चालू असताना अचानक तो मला त्रास देतो. मी असं केलंय असं गृहित धरून तुम्ही आरोप करताय माझ्यावर, समजलं ना? गृहित धरून नाही, तसे पुरावे आहेत माझ्याकडे. आपल्या प्रेमाची शपथ हे या फोटोंचा धडधडीत पुरावा समोर असतानाही प्रेमाची खोटी शपथ घ्यायला लाज नाही वाटत? पंकज हिला त्रास देतो म्हणून कंप्लेंट करायला आली होती ही माझ्याकडे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी. सांगा ना, तिथे खरंच जर त्या पंकजशी संबंध असतील तर ही माझ्याकडे मदत मागायला आली असती? मुद्दाम आली असेल आपण किती निष्पाप आहोत असं भासवण्यासाठी. शलाका, तो पंकज जर तुला विनाकारण त्रास देत होता तर तू मला सांगितलं का नाहीस? सरळ यांच्याकडे गेलीस. मी तुला सतत विचारत होतो की नाही तुला नेमकं कसलं टेन्शन आहे, काय प्रॉब्लेम आहे, पण तू एकदाही सांगितलं नाहीस. रादर तू सांगायचं टाळत होतीस. शलाका, तेव्हा तू नाही म्हणाली होतीस, पण आता आपल्या दोघात हा पंकज आलाय. निरंजना हो, प्लीज जरा हिची मनस्थिती समजून घ्या ना. पहिली दोन पत्र आणि फोटो आल्यावर ही सुद्धा खूप घाबरली होती. हिची बाजू खरी होती तर हिला कसली भीती वाटत होती? पंकज काहीतरी खोट नाट सांगेल आणि तुमच्या मनात संशय निर्माण होऊन मी तुमचा विश्वास गमवून बसेल याची भीती वाटत होती मला खूप. झलका, तो तर तू आताही गमावलेस. तुम्हाला सांगितलं असतंस तर मी तेव्हाच त्या पंकजला सरळ केलं असत. हे बघा, माझे सहकारी त्या पंकजला शोधताय. इनफॅक्ट आमचा कॉन्टॅक्टही झाला होता पण त्याने सगळे आरोप नाकारलेत आणि तो त्याच्या घरचा पत्ता द्यायलाही तयार नाही. पण माझ्या सहकाऱ्यांनी त्याचा ऑफिसचा पत्ता शोधून काढलाय. ऍक्च्युली हे सगळं सांगण्यासाठीच मी शलाकाला फोन करत होते. तिने फोन उचलला नाही म्हणून तिथे न जाता मला इथे यावं लागलं. आता माझे सहकारी पंकजच्या ऑफिसवर पाळत ठेवणे. कशाला अर्जरा घालताय? उभा राहू इथे एका जागी. काय सांग, पंकज ऑफिस मध्येही नाही. जर का तिकडे अजून थोडा वेळ थांबलो असतो ना तर त्यांना संशय आला असता माझा, म्हणून निघालो. आपण इथे लपून वाट बघू. किती वेळ थांबणार होतो आपण म्हणाली इथे, असं कसं शक्य आहे? आणि तो परत येणार आहे नाही, कुठे गेलाय काहीच माहित नाही आपल्याला. आणि यार, मला त्याचा नवीन पत्ता विचारायची सुद्धा संधी नाही मिळाली. शेडराव, इन्शुरन्स एजंटला माहिती नसेल पण पोस्टमनला त्या भागातल्या समद्यांचे पत्ते माहिती असतात. साहेब, पंकज अवसरे इथंच काम करतात काय? हो, इथेच काम करतात. नाही, त्यांच्या नावाचं पत्र आली या पत्त्यावर परत सदर होऊ ही सौम्य आता इथे राहत नाही असा शेरा लिवला याच्यावर. बोलवा की त्याला. मगाशीच तो त्याला बरं वाटत नाही असं सांगून गेलेला आहे. अजून एक दोन दिवस तरी तो येणार नाहीये. असं वय? हा, मग तुम्ही ते पाकिट मला देता का? म्हणजे तो आला की मी देईन त्याला. हे पत्र मी तुम्हाला दिलं असत पण कसं आहे साहेब, हे अर्जंट आहे आणि रजिस्टर आहे, त्यावर पंकज साहेबांची सही लागते. त्यांचा नवीन पत्ता माहितीये का तुम्हाला? ऑफिस रेकॉर्ड वरती त्याचा जुनाच पत्ताच आहे, त्याने अजूनही तो बदललेला नाहीये. तो चारकोपला राहतो एवढं माहिती आहे. चारकोप मध्ये? चारकोप मध्ये म्हणजे नेमकं कुठे? डिटेल ऍड्रेस मला माहित नाहीये पण त्याच्या सोसायटीचं नाव मिलन सोसायटी, मिलन सोसायटी मध्ये राहत होतो. थँक्यू. आता त्याला पोहोचवतो. हा, हे पत्र मिलन सोसायटी चारकोप. थँक यू. डू डू यार, खूप मिलन सोसायटी.
सध्या हे पाकिट मी माझ्याजवळ ठेवू शकते का? घ्या, कायमचंच ठेवा तुमच्याकडे. तसंही मी ठेवून काय करू, माझ्यासाठी सगळंच संपलंय आता. घ्या, सॉरी. शनाका, तू तर म्हणाली होतीस की पाकिटावर मागच्या बाजूला काहीच लिहिलेलं नव्हतं. हो, जेव्हा हे पाकिट मिळालं तेव्हा खरंच मागच्या बाजूला काही नव्हतं. सॉरी मॅडम, ते मी. शनाका आणि पंकजचे फोटो बघून बिचारा खूप अपसेट झाला होता. विचारांच्या तंद्रीत त्यानेच लिहिलंय. नाही, यांची मनस्थिती मी समजू शकते. मॅडम, पण तुम्ही या एनवलप वरून काय सिद्ध करणार? ते आत्ताच नाही सांगता येणार, पण मला एक संधी द्या. आणि हो, जोपर्यंत पंकज काय म्हणतोय ते कळत नाही तोवर तरी प्लीज कुठल्याही डिसिजन वर येऊ नका. अहो, तोही नाकबूलच करेल हिच्यासारखं. अशा गोष्टी कोणी कबूल करतं का? आणि मी म्हणते, सत्य असं उजेडासारखं ढळढळीत समोर दिसत असताना कुणाचे कबुली जबाब घ्यायची गरजच काय? हे बघा, मला अशी सून माझ्या घरात नकोय. बस, मला बाकी काही माहित नाही. हे बघा, बोल बंडू. शालाका, तुझं पंकजवर प्रेम आहे ना? मग मला डिवोर्स दे. डिवोर्स? हो, डिवोर्स. दुसरा उपाय नाही आहे. शालाका, का असं वागलीस तू? अगं, तुमचा संसार आणि प्रेमाला आदर्श मानत होतो मी. नवऱ्याशी कसं वागायचं असतं ना, हे तुझ्याकडून शिकायला सांगत होतो रेखाला. तू तर तुमचं एकमेकांवरचं प्रेम पाहून माझ्या वाट्याला सतत भांडण करणारी बायको का आली म्हणून सतत नशिबाला दोष देत होतो मी. आता वाटतंय रेखा कितीही भांडखोर असली ना, तरी निदान माझ्याशी प्रामाणिक तरी येते. हॅलो रेखा, मी येतोय तुला घरी न्यायला. आणि ऐक, यावेळी आपण हा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट नाही करायचा. मी आल्यावर सांगतो तुला. बाय. निरंजन, सांभाळ स्वतः. येतो का? पंकजचा साधारण पत्ता मिळालाय आम्हाला. हा कोण होता? माझा मित्र मिहिर. मला आणि शलाकाला आदर्श कपल समजायचा, मेड फॉर इच अदर. शलाकामुळे आमचं नातं डिवोर्स पर्यंत पोचलंय हे सत्य सहन नाही झालं त्याला. उद्याच्या व्हॅलेंटाईन डे चं काय सरप्राईज गिफ्ट दिलंयस ग शलाका मला? थँक्यू, थँक्यू सो मच. निरंजन, प्लीज प्लीज त्या फोटोजवर विश्वास ठेवू नकोस. अरे, आमच्या दोघांमध्ये असं कधीच नव्हतं. एकदा, फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेव. म्हणाली सर, आप कटर घेणं.
म्हणाले हे अक्षर निरंजनच, हे अक्षर कोणाचं? मॅडम, हे अक्षर जर पंकजचं असेल ना तर तो गुन्हेगार आहे आपोआपच सिद्ध होईल. पण त्यासाठी पंकज सापडायला हवा ना. ती मिलन सोसायटी सापडायला एवढा वेळ का लागतोय मला कळत नाही. मॅडम, पंकजने मुद्दामून त्याच्या सोसायटीचं लोकेशन त्याच्या ऑफिसमध्ये सांगितलं नसणार. इथे मिलन, पुनर्मिलन, मनोमिलन अशा असंख्य सोसायटीज आहेत. मी, बंडू, राकेश, समीर, महेश आम्ही सगळीकडे शोधाशोध करतोच होतो. मॅडम, तू काम करत असलेली सनराईज एंटरप्रायजेस जसं सनसेट व्हायच्यात शोधून काढलेलं, तसं उद्याचा सनराईज व्हायच्यात ही मिलन सोसायटी शोधून काढू. या तिकिटावर पोस्टाचा स्टॅम्पच नाही, त्यामुळे हे पाकिट नक्की चारकोप होऊन आलंय की आणखी कुठून आलंय हे कळायला काही मार्गच नाही. माझे सहकारी रात्रीचा दिवस करून त्या पंकजला शोधतो, पण मुळात पंकज सापडून तो गुन्हेगार आहे हे सिद्ध करण्यापेक्षा शलाकाचा संसार सावरण्यासाठी शलाका गुन्हेगार नाहीये हे सिद्ध होणं जास्त महत्वाचं. या तिकिटावर स्टॅम्प नाहीये याचा वेगळा अर्थही होऊ शकतो ना. तुम्ही दोघांनी काहीही ठरवलं तरी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुमची दोघांची भेट होणारच. मला असं भावनांमध्ये गुंतून नाही जाणार. काही झालं तरी शलाकाची केस लवकरात लवकर सुटायला. हा सेठ, कळला का पत्ता? मला आज काही करून त्याला भेटायचं. अरे वा, म्हणजे माझ स्वप्न खरं ठरावं म्हणून तू अभिचा पत्ता शोधून त्याला भेटायला निघालेस? अजय, तुम्ही मीच हो आज व्हॅलेंटाईन डे आहे, तुमची भेट होणार आहे याची आठवण करायला फोन केला. अरे पण त्याची काहीच गरज नव्हती, तुझ्या आता सगळंच लक्षात आहे. नाही नाही आजी, ऍक्च्युली काय झालं, मी केशच्या विचारात होते आणि मला असं वाटलं की सेठचा फोन आहे म्हणून मी असं म्हटलं. तुझ्या या केससाठी बेसलं. पण आजची, तुझी आणि अभिची भेट तुम्ही भेटणार आहात हे विसरू नकोस. नाही ना, विसरलीस? बर, मिठी होते. हा हो, आजची भेट विसरू नको. मला माहिती अभि आजीकडेच आहे म्हणूनच आजी मुद्दाम माझी थट्टा करते. अभि इथे येणं शक्यच नाही, पण आजींनी बेसलक दिलाय ना म्हणजे पंकजचा पत्ता नक्की कळेल. हा बोल सर. अरे वा, ग्रेट. हो आम्ही लगेच तिथे येतोय. हो, मनाली. काय झालं मॅडम? मनाली, अगं पंकज मिलनसार सोसायटीत राहतो असं कळलं. परवा एका माणसानं त्याला त्या सोसायटीत शिरताना पाहिलं. आपल्याला लगेच तिथे जायचं. हो, तू खाऊन घेतलंस ना? हो मी खाल्लंय, पण तुम्ही पण खाऊन घ्या. मी आधी रेडी होते, मी ऑन द वे काहीतरी खाऊन घे. चल, ठीक. त्यांना ओळखतो. हा मनाली, पंकज एव्हिंग मध्ये राहतो कळलंय. मी वर जाते, तुम्ही या. ओके.
हा म्हणाले, अगं घराला लॉक आहे, तुम्ही बाहेर बघा, मी येते घालून. ओके. इथे कसं? अभी लिफ्ट का थांबवली आहेस? बंद पडली आहे. काय करतेस? मी जनरे उतरून जाईल. पण कुठल्याही मसल्यावर नाही का? म्हणजे मध्येच बंद पडली आहे लिफ्ट. कधी एकदा लिफ्ट चालू होते असे हिला वाटत असेल. शेवटी आजींचं म्हणणं खरं ठरलंच. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आमची भेट झालीच. ही भेट काही क्षणात संपू नये म्हणून लिफ्ट बंद पडली आहे का? हॅलो. हॅलो हॅलो मॅडम, तुम्ही कुठे आहात? मी लिफ्ट मध्ये अडकले अगं. लिफ्ट मध्ये अडकले. हॅलो अगं, तुझा आवाज ब्रेक. हॅलो हॅलो. नेटवर्क येत नसेल ना? हो लिफ्ट मध्ये. अस्मिता, फोन कसा लागेल? नेटवर्क नाही आहे. सॉरी. मेसेज. माझ्यासोबत तू सेफ आहेस. याला कसा आहेस विचारू का? असाच आहे मी. मस्त. मला याची सतत आठवण येते, सांगणार नाही मी. एका इतका बिझी असतो की आठवणच येत नाही कशाची. माझी आठवण येते हे हा कबूल करत नसेल तर मला याची आठवण येते हे मी तरी का सांगू? काही म्हणाली? हो. तू तू इथे कसा? तू आजीकडे जाणार होतास ना? हो अगं, आजीकडे जाणार होतो, पण काय ते तिचा फोन आला, तीच 4-5 दिवस बाहेर जाते. सो केम बॅक. मग इथे? नाही, इथे एका क्लायंटला भेटायला आले. अच्छा. तू इथे केस साठी? हो केस. केस साठी. Na na na.
हिला कॉफी प्याला बोलवलं तर याला घरी बोल म्हणाली पंकज सापडला हो मी येते मी लगेच अभि सॉरी अभि पण मला निघावं लागेल बाय 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 अभि ऑल द बेस्ट हो थँक यू सेम टू यू मॅडम मी काही केलं नाही तरी तुम्ही पुन्हा तेच आरोप माझ्यावर करताय तू शलाकाला भेटायला बोलव तिला ब्लॅकमेल कर आणि तुझं असं म्हणणं आहे की तू काहीच केलं नाही मॅडम तुमचा फोन आल्यानंतर मी काही केलं नाही हे सांगण्यासाठी तिला फोन केला होता पण तिने फोन रिसिव्हच नाही केला मी खरंच तिला विसरून जगण्याचा प्रयत्न करतोय नाही काय हा तूच आहेस ना मॅडम हे कसं शक्य आहे माननीय पंकजराव शलाकाने नाकारलेलं हेच लॉकेट आहे ना जे तू तिच्या पर्स मध्ये टाकलं नाही मॅडम मी हे लॉकेट तिच्या पर्स मध्ये नाही टाकलंय शलाकाचं नाव आणि पत्ता आली पण का मॅडम तुम्ही माझ्या विरुद्ध पुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करताय का उद्या तुम्ही सही मागाल यावर तू लिहितोयस की पोलिसांना बोलवू मी सांगते ना लिह शलाका निरंजन सावे अक्षर मॅच होत नाही मॅडम याने हे पत्र दुसऱ्या कुणाला तरी लिहायला सांगितलं असेल तर मॅडम त्यापेक्षा मीच टाईप केलं असतं ना यावर मॅडम प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर शलाकाने मला नकार दिल्यानंतर मी हर्ट झालो होतो हे खरंय पण ज्या व्यक्तीवर मी इतकं प्रेम केलं तिला त्रास देणाऱ्यांमधला मी नाहीये मॅडम हे असं कधी माझ्या मनातही आलं नव्हतं आणि ही असली जवळीक आमच्यात कधीच नव्हती आम्ही आमच्या मैत्रीच्या सगळ्या लिमिटेशन पाळल्या होत्या खोटं बोलतोयस तू एक मिनिट म्हणा एक वेळ हा खोटं बोलू शकतो पण शलाकाने सुद्धा हे सांगितलं त्यांच्यात अशी जवळीक कधीच झाली नव्हती एक शक्यता याने फोटोशॉपचा वापर करून दुसऱ्याच मुलीच्या जागी शलाकाचा चेहरा रिप्लेस केला असेल तर चेक
मैडम हे काय बोलताय? मी असं कशाला करू? ते तुला चांगलंच माहिती आहे. मॅडम, फोटोशॉपचा वापर केला हे नक्की आहे, पण चेहरा शलाकाचा नाही, पंकजचा रिप्लेस कर. कोणी केलं असेल यानेच की? अगं, तुमचा संसार आणि प्रेमाला आदर्श मानत होतो मी. तुमचं एकमेकांवरचं प्रेम पाहून माझ्या वाट्याला सतत भांडण करणारी बायको का आली म्हणून सतत नशिबाला दोष देत होतो मी. याला इतक्यातच क्लीन चिट नाही द्यायची आपण. पण निरंजन आणि शलाकाच्या प्रेमावर जळणारा आणखी एक छुपा शत्रू मला माहिती आहे. हा राकेश, निरंजनचा मित्र मिहिर, त्याला ताबडतोब ताब्यात घ्या. अहो, पण मी हे का आणि कसं करेन? आणि मला त्या फोटोशॉप मधलं वगैरे काही कळत पण नाही. तुला काही कळत नसेल रे, पण हे सगळं तू दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेऊ शकतोस ना. म्हणजे केलं असेल दुसऱ्या, पण आयडिया तर तुझीच असेल ना. अहो, पण मी का करेन असं? कारण निरंजन आणि शलाकाच्या प्रेमाचे तू कितीही गोडवे गायलेस ना, तरी आतून कुठेतरी तुला त्यांच्याबद्दल मत्सर वाटत. कारण तुझी बायको रेखा तुझ्याशी सतत भांडत असते. तू पंकजचा वापर करून शलाका आणि निरंजन यांच्या संसारात आग लावलीस. हे पॅकेट तू दिलंस ना निरंजन? हो, पण हे कुरिअरने आलं होतं. हे कुरिअरने नव्हतं, हे कुरिअरने आलंय असं तू निरंजनला सांगितलंस. कारण त्यावेळी तू घरात एकटा होतास. मी एकटा होतो हे खरंय, पण हे खरंच कुरिअरने आलं होतं. हो, एक मिनिट. या एनवलप सगळ्या, हे अक्षर तुझंच आहे ना? हो, पण मी यातून शलाक आणि पंकजचे फोटो नाही पाठवले, खरंच सांगतो. आणि पंकजचे फोटो माझ्याकडे कसे येतील? ते पंकजने तुला दिले असतील, कारण तुम्हा दोघांचा हेतू एकच होता, शलाका आणि निरंजन यांच्या संसारात विष कालवणं. नाही हो, शत्रूचा शत्रू हा मित्र असतो, म्हणून तुम्ही दोघे एकत्र आलात कशी ड्रॉ? अहो, मी त्या पंकजला पाहिलेलंही नाहीये, मग मी त्याला मदत कशी करेन? बर, आता मला सांग, तुझ अक्षर असलेलं हे पाकिट शलाकाकडे कसं पोहोचलं? 15 दिवसांपूर्वी मी एनोलप मधून शलाका वहिनींना पत्र पाठवणार होतो. म्हणजे जे प्रत्यक्ष सांगता येत नाही ते पत्रातून सांगणार होतो. हो का? जरा आम्हालाही कळू दे, तू असं काय सांगणार होतास? मी त्यात लिहिलं होतं की तुम्ही माझ्या बायकोशी म्हणजे रेखाशी मैत्री वाढवा आणि तिला माझ्याशी प्रेमाने वागायला सांगा, नवऱ्याशी भांडू नये हे समजावा. कसल्या थापा मारता राव तुम्ही? हा जरा पटतील अशा तरी थापा मारा. म्हणजे तुला म्हणायचंय काय ना की पंकज पोस्ट ऑफिस मध्ये गेला, त्यांनी पत्र बाहेर काढलं, त्यात फोटो टाकले, असं म्हणणं आहे तुझं? अहो नाही, मी ते पत्र पोस्टात टाकलंच नाही, म्हणजे त्या आधीच ते रेखाला मिळालं आणि त्यावरून आमचं इतकं भांडण झालं की. तुमच्यात भांडण झालं? भांडण झालं तेव्हा तुम्ही दोघेच होता का आणखी कोणी होतं तिथे? बाय द वे, ते इमॅजिनरी पत्र आहे तरी कुठे? परवापासून पंकज सतत फोन करतोय तुला. आमच्या नकळत बोलतेस त्याच्याशी? नाही, ठरवत होतीस आम्हाला काय खोटं सांगायचं ते. पळून जायचं बेताकत होतीस? नाही, पळून जाण्याची काहीच गरज नाही अशाला का? कारण मी तुला डिवोर्स दिल्यावर तू कुठेही जाऊ शकतेस, कळलं? हे बघ, पंकज ते कॉल येत आहेत मला, पण मी त्यातलं एकही कॉल रिसीव्ह केला नाहीये. मी खरं बोलतीये. बास बास बास, असल्या फालतू गोष्टी माझ्यासमोर परत केल्यास ना तर. निरंजन,
बायकोच्या अंगावर हात उचलणं हा कायद्याने गुन्हा आहे. हो का? आणि नवऱ्याला फसवणं तो गुन्हा नाहीये. कोण कोणाला फसवतंय ते कळेलच. कसं शक्य आहे? ही मिहीरची बायको रेखा आहे. निरंजन, ही तुझ्या बरोबर काय करते? आई, हे खोट आहे. हा फोटो खोट आहे आई. हो मग कशावरून पंकज आणि शलाकाचा फोटो खरा आहे? फोटो जर खोटा असेल तर पंकज आणि शलाकाचा फोटो सुद्धा खोटा आहे. निरंजन, हा सगळा काय प्रकार आहे? हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव. शलाकाच्या गुन्ह्यावर पांघरून घालण्यासाठी या दोघांनी केलंय हे. फोटोशॉप मध्ये करता येत असं? क्या बात आहे, तुला कसं माहिती रे हे सगळं फोटोशॉप मध्ये करता येत ते? युअर राईट, हे सगळं आम्ही फोटोशॉप वरतीच केलं. गंमत बघायची तुला अजून एक मिनिट. हा फोटो बघ. हा फोटो सुद्धा फोटोशॉप मध्येच केलाय. म्हणजे ही शलाका नाहीये? ही शलाकाच आहे पण तो पंकज नाहीये. ते शलाका आणि निरंजनचे फोटोज. एक मिनिट. हा इथला मानेचा जॉईंट बघा. इथे ऍक्च्युली वेगळाच चेहरा आहे पण त्या चेहऱ्याच्या जागी पंकजचा चेहरा रिप्लेस केला. म्हणजे परपुरुषच ना. सेठ, हा परपुरुष कोणे दाखव जरा यांना. अशी खूण कोणाच्या हातावर आहे? पंकजच्या हातावर तरी नाही. निरंजन, अशी खून तुझ्या हातावर आहे म्हणजे हा कारस्थान निरंजनचंच होत. हे फोटोज निरंजन आणि शलाकाचे. बघणाऱ्याला चीट करण्यासाठी मुद्दामून बॅकग्राऊंड बदलते. निरंजन, तू स्वतःच्या जागी पंकजचा चेहरा म्हणून मला ब्लॅकमेल करत होतास. अरे का केलंस तू असं? आणि एवढंच नाही, ते लॉकेट, कुरियर, पोस्टाने आलेलं पाकिट सगळं सगळं यानेच केलं होतं. हे
पाकी, यावर मिहीरचं अक्षर, त्यामुळे आधी माझा संशय मिहीरवर गेला. पण त्याने असं सांगितलं की शलाकाला एक पत्र पाठवण्यावरून त्याच्यामध्ये आणि रेखामध्ये भांडण झालं होतं आणि ते भांडण निरंजनने सोडवलं होतं. पण त्याच वेळी त्याने हे पाकिट पळवलं आणि याचा वापर शलाकाला ब्लॅकमेल करण्यासाठी केला. इतकंच नाही तर हे अक्षर निरंजनचं नाहीये हे माझ्या लक्षात घ्यावं म्हणून मुद्दाम त्याने या पाकिटाच्या मागे सुद्धा लिहिली. तू का केलंस हे? मी काय वाईट केलं होतं तुझं? अरे मनापासून प्रेम केलं तुझ्यावर आणि तू काय मिळवलंस हे सगळं करू? हा सांग ना. निरंजन आता जरा तरी लाज असेल ना तुला तर सगळं खरं सांग. सांगतोयस का पोलिसांना बोलावू? मी हे केलं कारण मला शलाकाला डिवोर्स देऊन दीपाशी लग्न करायचं होतं. डिवोर्स साठी पोटगी द्यायला लागू नये असं कारण हवं होतं म्हणून शलाकाच मला फसवते असं दाखवायचं मी ठरवलं. दीपा निरंजनचं लग्न झालंय हे माहीत असूनही त्याच्यावर प्रेम केलंस तू, त्याच्या कारस्थानात सामील झालीस. अगं शलाकाचा संसार मोडून स्वतःच्या सुखी संसाराची स्वप्न बघताना लाज नाही वाटली तुला? मॅडम माझं निरंजनवर प्रेम होत हे खरंय पण हे सगळं मला माहीत नव्हतं. त्यांनी मला सुद्धा अंधारात ठेवलंय. माझ्यासमोर खोटं चित्र उभं केलं की शलाका त्याच्याबरोबर सुखी नाहीये. कारण तिचं बाहेर कुठेतरी प्रेम प्रकरण आहे. हे असं सगळं वागताना तुला जरा सुद्धा लाज नाही वाटली ना निरंजन? शी खरं तर माझं चुकलं की मी अशा फ्रॉड माणसावर प्रेम केलं. प्रेम करायचा काय माणूस म्हणायचा पण लायकीचा नाहीयेस तू. पुन्हा कधीही मला भेटायचा प्रयत्न करू नकोस कळलं? आणि हे जे काही वागलायस ना त्याची जरा तरी लाज असेल ना तर पाया पडून माफी मागतीची. अहो पण प्लीज हे बघ तू तू माझं ऐकून घे. पुरे झाला तमाशा. दीपानी सांगितलं आणि तू पकडला गेलास म्हणून माझी माफी मागतोयस ना? तुझं मन साफ असत ना तर तू हे केलंच नसतस निरंजन. हे डिवोर्स हवा होता ना तुला? मिळेल ना डिवोर्स? लवकरच मिळेल. आणि पोटगी दिलीस ना तरी मी ती घेणार नाही. स्वतः कष्ट करेन मी पण तुझ्या बरोबर एक क्षणही राहणार नाहीये मी. थांब शला का आई प्लीज मला थांबवू नका. मी निरंजनला माफ नाही करू शकत. मी तुम्ही तुमच्या मुलाचीच बाजू घेतलीत ना आणि माझ्यावर संशय घेतला. ती माझी चूक होती शलाका. अगं ते फोटो बघून मी तुला गुन्हेगार समजले आणि वाटलं नव्हतं माझा मुलगा असा निघेल. मला माफ कर आई. मी तुम्हाला एक वेळ माफ करीन सुद्धा पण निरंजनला कुठल्याही परिस्थितीत मी माफ नाही करू शकत. आणि आई तुमच्या वेळी असं होतही असेल मान्य आहे मला पण म्हणून ते योग्य होतं असं नाही ना. आता स्त्रिया स्वावलंबी झाल्या स्वयंपूर्ण झाल्या पुरुषांच्या गुलाम नाही राहिल्या. अस्मिता मॅडमनी आमच्यासारख्या स्त्रियांमध्ये एक अस्मिता निर्माण केली. आता काहीही झालं तरी मी निरंजन बरोबर नाही राहू शकत. मी तुला तसं सांगणारही नाही
नकोच राहूस तू निरंजन बरोबर. अग पण हे घर तुझ सुद्धा आहे ना, तू का घर सोडशील? निरंजन चुकलाय ना, तो घर सोडेल. ही शलाकासाठी विनंती असली ना तरी तुझ्यासाठी आज्ञा आहे निरंजन. शलाका, मी तुला आमच्या काळी कसं होतं याचा दाखला कधीच देणार नाही, पण माफ करशील ना ग, मला राहशील ना माझ्या बरोबर? वा काका, सासू असूनही स्वतःच्या मुलाची बाजू न घेता तुम्ही सुनेला सपोर्ट करताय, खरंच खूप मोठं मन आहे तुमचं. नाहीतर काही जण तर डोळे उघडून सुद्धा सगळ्या गोष्टी समजून सुद्धा न समजल्यासारखं करतात आणि असत्याची बाजू घेतात. निरंजन सारखी माणसं खूप कमी आढळतात. त्याने हे सगळं जिच्यासाठी केलं त्या दीपाने, आणि जिच्या विरुद्ध केलं त्या शलाकाने सुद्धा त्याला चांगलीच अद्दल घडवली. करेक्ट. अशा फसगत झालेल्या बायका एकमेकींची मत्सर आणि स्वार्थाने न वागता एक झाल्या ना तर अशा पुरुषांना चांगलाच वचक बसेल. पण मला सगळ्यात जास्त कौतुक वाटलं ते माधुरीका. जुन्या विचारसरणीच्या असून सुद्धा त्या नव्या दृष्टीने वागल्या. आता या केस मधला कोणालाही न सांगितलेला एक क्लू सांगू. तो चोर आणि तो ब्लॅक शर्ट मधला माणूस हे दोघेही एकमेकांचे साथीदार होते. आणि शलाकाने जेव्हा रस्त्यातून जाताना निरंजनला फोन लावला ना, तेव्हा निरंजनचं आणि त्या ब्लॅक शर्ट मधल्या माणसाचं लोकेशन सेमच होत. कस? सोप्प आहे, तो ब्लॅक शर्ट मधला माणूस निरंजनच होता ना.